मुंबई गोवा महामार्गावर खेडमधील जगबुडी नदीवर नव्यानं बांधलेल्या पुलावर भलं मोठं भगदाड पडलंय. त्यामुळे गेली अनेक वर्ष सुरू असलेल्या या महामार्गाच्या कामाविषयी आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबई गोवा महामार्गाचं दुखणं कायम. जगबुडी नदीवरच्या पुलाला भगदाड. आधी बोगद्याला गळती, आता पुलाला भगदाड. कोकणवासियांचे हाल कधी थांबणार? मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार याचं उत्तर कदाचित ब्रह्मदेवालाही देता येणार नाही. पण महामार्गाचं काम सुरू असताना होणारे अपघात, पूल कोसळण्याच्या घटना, बोगद्याला लागलेली गळती हे प्रकार सुरूच आहे. आणि आता रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावर मोठं भगदाड पडलंय. इथे जवळजवळ जॉईंट सोडून एक फूट लांब इथं तुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे ह्याच्या लोखंडी सळ्या बाहेर निघालेल्या आहेत. एक अर्धा फूट खोल आणि जवळजवळ पूर्ण ब्रिजला तडा गेलेला आहे. आज तात्काळ ब्रिजची वाहतूक थांबवून त्याच्यावरती काय ठेकेदाराची चौकशी लागली पाहिजे. या पुलाच्या क्वालिटीची चौकशी झाली पाहिजे. या ठिकाणी ब्रिज पडण्याची दाट शक्यता आहे. तरी तात्काळ प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ हा ब्रिज एक वर्ग बंद करावा. गेल्या वर्षी चिपळुणातल्या बहादूर शेख नाका इथं पुलाचं काम सुरू असताना तो पूल कोसळला. त्यानंतर याच मार्गावरच्या कशेडी बोगद्यात पहिल्याच पावसात गळती लागली आणि यंदा पुलाला पडलेलं हे भलं मोठं भगदाड महामार्गाच्या कामाविषयी शंका उपस्थित करणारं ठरतंय. मात्र या संदर्भात शासन दरबारी कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप होतोय. वारंवार अधिकाऱ्यांना सांगून देखील अधिकारी दुर्लक्ष करत होते. त्यामुळे काल निदर्शनास आलं की याचं भगदाड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आता असं समजलं आहे की ते रॅपिड हार्डनिंगने सिमेंट टाकून ते बंद करणार आहेत काम. परंतु ते सक्सेस आहे का? ते सक्सेस होणार नसेल तर हे तात्पुरता विलग करून त्याचा काही उपयोग नाही आहे. यंदाच्या मुसळधार पावसात जगबुडी नदीनं पात्र सोडलं. याच दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरचा हा पूल धोकादायक बनला. महत्वाचं म्हणजे हा पूल वाहतुकीसाठी खुला करून अवघी 3 वर्ष झाली आहेत. जगबुडी नदीवरचा हा पूल 2021 साली पूर्ण झाला. पुलाची लांबी 129 मीटर तर रुंदी 16 मीटर आहे. 2014 मध्ये पुलाच्या कामाचं पहिलं टेंडर निघालं होतं. नागपूरच्या खरे तारपुंडे या कंपनीला पुलाच्या कामाचा ठेका मिळाला. पण 2019 साली तारपुंडे कंपनीला टर्मिनेट करण्यात आलं. कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पुढचं काम मिळालं. 2 वर्षात पुलाचं काम पूर्ण झालं आणि 2021 पूल वाहतुकीसाठी खुला झाला. या पुलासाठी अंदाजे 8 कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण अवघ्या 3 वर्षात पुलाच्या एक्सपान्शन जॉईंटचं सिमेंट निघून भलं मोठं भगदाड पडलंय. केंद्रात आणि राज्यात कोकणाचं प्रतिनिधित्व करणारे नारायण राणे, उदय सामंत, सुनील तटकरे, रवींद्र चव्हाण असे अनेक मोठे नेते आहेत. पण गेली अनेक वर्ष सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाकडे मात्र कोणीही गांभीर्यानं बघताना दिसत नाहीये. फक्त आश्वासनं दिली जातात पण प्रत्यक्षात काय काम होतंय याचा पुरावा म्हणजेच हे भगदाड. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी.